प्रत्येकाला असं वाटतं की मला भाषण आलं पाहिजे. असा कोणीच व्यक्ती नाही की मला भाषण नाही आलं पाहिजे असं कोणीच व्यक्ती नाही. तर सुशील महाराज गायकवाडे यांचं मी युट्यूबला भरपूर व्हिडिओ बघितले आणि मला असं वाटलं की आपण सुद्धा महाराजांसारखं नाही होत आलं तर कमीत कमी आपण 10 मिनिटं का होईना सर्व लोकांमध्ये प्रत्येक ठिकाणी आपण बोलू शकू अशी या ठिकाणी उर्मी मनाशी बाळगून मी सेवानिवृत्त झाल्यानंतर या ठिकाणी प्रशिक्षणाला गेलो. लोक सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रशिक्षणाला जात नाही कारण ते काय मिले दबलो मिले पळालो मिले अमुक केलं मी तमुक केलं भरपूर वाहने असतात. पण मी सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रशिक्षणाला गेलो आणि ज्यावेळेस प्रशिक्षणाला पुण्याला गेलो त्यावेळेस पाऊस चालू होता. म्हणजे माझा प्रसंग सांगतो पाऊस चालू होता. त्या पावसामध्ये मला भीमा कोरेगावला त्या ठिकाणी हॉटेल होत. त्या हॉटेलला जाण्यासाठी नाशिकवरून सोय नव्हती. मी नाशिकमध्ये एकटाच होतो त्यावेळेस सोय नव्हती. आणि मग मी विचारत सरांना फोन करत तिथपर्यंत पोहोचलो. तर मला प्रशिक्षण थोडं उशीर झालं पण मी तिथे गेलो आणि मग सरांना त्या 1 तासामध्ये सरांनी माझं पूर्ण ब्रेन वॉश केलं आणि ब्रेन वॉश करून मला ज्या गोष्टी येत नव्हत्या त्या गोष्टी सरांनी मला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी माझ्याकडून त्या आत्मसात केल्या. आणि मी पण बोलायचो पण माझे जे मुद्दे होते ते खालीवर व्हायचे. म्हणजे एक मुद्दा वर जायचा एक मुद्दा खाली जायचा. माझा आवाजात सुद्धा चढ उतार नव्हता. आवाजात चढ उतार असतो आणि आवाजात चढ उतार येण्यासाठी आपल्या या प्रशिक्षणाची गरज आहे. त्याच्यानंतर कोणता मुद्दा घ्यायचा लोकांना टाळ्या कशा घ्यायच्या हे पण मी सरांकडून शिकलो. लोक नुसतं बोलतात. बघा तुम्ही एखाद्या सभेला जर गेला एखाद्या प्रसंग ठिकाणी गेला वाढदिवसाला गेला तर प्रत्येक लोक काय करतात जो वक्ता बोलतो जो प्रमुख पाहुणे बोलतो त्यावेळेस त्याचं जर भाषण जर रडारवाणी जर असेल तर ते मोबाईलमध्ये घुसतात आणि मोबाईल चालत बसतात. पण सरांकडून ज्यावेळेस या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन आलो तर मला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी अनुभव आला की गुरुविना ज्ञान नाही. तर आम्हाला हे गुरुच भेटले आणि या गुरूंनी आम्हाला 3 दिवस निवासी प्रशिक्षण केलं आणि या निवासी प्रशिक्षणामध्ये आम्हाला भरभरून असं मिळालं. आणि त्यामुळे मी आता मी कुठेही जर गेलो तरी मी कुठेही मला सांगितलं का तुम्ही इथं बोला तर मी बोलू शकतो. ही सरांमुळेच नाही पण सरांना महाराजांमुळे झालं की मी या ठिकाणी बोलायला लागलो आणि इतकं बोलायला लागलो की मी थांबत नाही आता. म्हणजे कोणी जर म्हटलं का या ठिकाणी कोण बोलतंय तर आपण लगेच म्हणायचं मी बोलतो. म्हणजे कुठल्याही प्रसंगात म्हणजे हे प्रशिक्षण केल्यानंतर असं होतं की कुठलाही प्रसंग आला तर त्या प्रसंगात आपण त्या ठिकाणी बोलू शकतो. कमीत कमी 10 ते 15 मिनिटं आपण बोलू शकतो. पण त्यासाठी आपला सरांनी महाराजांनी जे सांगितलं ते पण आपलं ऐकायचंय. त्याचप्रमाणे आपलं वाचायला लागतं. वाचा वेचा आणि साठवा आणि वेळेवर आठवा हे सरांचे शब्द आजही माझे पाठी. तुम्ही वाचन केलं पाहिजे. ते वाचन असं करा की ते एकदम बारकाईने वाचन करा. असं बारकाईने वाचन केला तर ते आपल्याकडे साठवलंच गेलं पाहिजे आणि वेळेवर ज्यावेळेस प्रसंग येईल त्यावेळी ते आठवलंच पाहिजे. आणि हे महाराजांमुळे आम्हाला शक्य झालं. आणि महाराजांनी मला फोन केला की आपल्या नाशिकला पण या ठिकाणी प्रशिक्षण घ्यायचं आहे. भाषण कलेचं प्रशिक्षण घ्यायचं आहे. मी सरांना लगेच सांगितलं की तुम्ही सर कधी या कधीही तुम्हाला काही मदत लागेल तर मला सांगा. मी तुमच्यासाठी कधी सदैव तयार राहील. आणि सरांनी मला सांगितलं की या ठिकाणी आपण हॉटेल घेतलंय शालिमार येईल त्या ठिकाणी या. मग सरांना म्हणलं या सर तुमचं आमचं नाशिकमध्ये स्वागत आहे आणि असंच या ठिकाणी प्रशिक्षण तुम्ही सर्वांनी घ्यावं अशी मी त्या तुम्हाला विनंती करतो. तुम्हाला हे प्रशिक्षण कधीही वाया जाणार नाही कारण विद्यार्थी मनुष्य हा विद्यार्थी मरोपर्यंत विद्यार्थी असतो. आता मला रिटायर आहे. आमचे ठाकरे सर सुद्धा रिटायर आहे. आम्हाला काही गरज नाही. ते पण केंद्र भोग होते गरज नाही. तरी पण ज्ञान वाढतं घेतल्याने ज्ञान वाढतं दिल्यानं पण वाढतं. पण आधी घ्यायचे प्रयत्न करायचं. मधमाशी सारखं व्हायचं. मधमाशी जर सर्व ठिकाणी फिरते इकडून तिकडून मध गोळा करते आणि आपलं पोळं तयार करते. तसंच आपण त्या ठिकाणी वाचनाचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त वाचन लावू द्या आणि जास्तीत जास्त आपण या ठिकाणी या